संदर्भात करणार आहोत. महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र निर्मूलन समिती म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे ती अगदी मोठ्या प्रमाणात खरं तर कामकाज करताना पाहायला मिळते. पण ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र नेमकं कामकाज तरी कसं करते आहे महत्त्वाची गोष्ट. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जवळपास 30 वर्ष खरं तर पूर्ण होत आहेत आणि याच निमित्त आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मान्यवर दिग्गज आपल्यासोबत आहेत. ते म्हणजे माझ्या डाव्या बाजूला अविनाश पाटील आहेत, ते राज्याचे कार्याध्यक्ष आहेत. आणि माझ्या उजव्या बाजूला जर पाहायला गेलं तर नंदकिशोर तहसीलकर आहेत, जे राज्य प्रधान सचिव आहेत. सर, तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण चर्चेला करता सुरुवात करूया. महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे महाराष्ट्र जर आपण पाहायला गेलं तर अगदी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुफावलेली पाहायला मिळते आणि याच संदर्भात खरं तर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत या ठिकाणी अविनाश सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. पण महत्त्वाचा विषय आपल्याला खरं तर या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं कामकाजाला सुरुवात केली आणि आज जवळजवळ 2019 म्हणजे 30 वर्ष खरं तर 3 दशकं खरं तर या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि याच निमित्तानं अविनाश सर, महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पडलेला आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हे कामकाज नेमकं कसं चालतं. आणि हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की 1989 साली जे रोडलं बीज आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर हळूहळू भारतातही पसरत चाललं आहे, काय सांगाल एकूणच? हो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम महाराष्ट्रात सुरू झालं. मी त्यांचं वर्णन करताना असं म्हणतो की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याचे अध्वर्यू शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर राहिलेले आहे. आणि महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू होण्याआधी बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा प्रबोधनकार ठाकरे यांचा जो 70-60 पर्यंतचा जो विचार वारसा होता दशकापर्यंतचा, त्या मधल्या 2 दशकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन धर्मचिकित्सा या संदर्भातलं काम जवळपास थांबलं होतं किंवा शांत झालं होतं. आणि त्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल मुकुंदराव किर्लोस्करांनी किर्लोस्कर मासिकातनं काही लेखमाला लिहिली, काही वर्तमानपत्रांमधनं काही लेख येत होते. बी प्रेमानंद जे डॉक्टर अब्राहम कौर यांचे शिष्य किंवा अनुयायी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक दौरा केला 80-82 दरम्यान आणि ज्यामध्ये उघडपणे जाहीरपणे चमत्कारांचं सादरीकरण केलं आणि त्यावेळेला ते इंग्रजीमध्ये बोलत होतोय म्हणून त्यांचं भाषांतर करण्यासाठी काही सहकारी महाराष्ट्रभर फिरले, त्यामध्ये लोकविज्ञान संघटना आणि राष्ट्रसेवा दलाचं विज्ञान पथक यांचा पुढाकार होता. आणि त्यातनं लक्षात आलं की अरे अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रश्न आहे आणि त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड खळबळ आहे, संवेदना आहे. आणि त्याबद्दल काही लोक लिहायला लागले, त्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी देखील त्याविषयी बोलायला लिहायला सुरुवात केली आणि त्याला एक मूर्त संघटनेचं स्वरूप 88-89 आलं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून. आणि आम्ही त्याला स्थापना दिवस 9 ऑगस्टचा म्हणतो आणि त्यावेळेला 89 मध्ये 9 ऑगस्टला मला वाटतं सर्प म्हणजे नागपंचमी होती आणि पुण्यामध्ये जमलेल्या एक महाराष्ट्रातल्या काही 10-12 ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहभागाने पुढाकाराने असं ठरलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा, थोडा वेळ द्यावा. डॉक्टरांनी ते मान्य केलं आणि सलग पुढची 3-5 वर्ष डॉक्टर महाराष्ट्रभर अगदी पायाला बिंगीर राहून फिरले आणि जे जे कोणी कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले त्यातनं या कामाची पायाभरणी झाली. आणि आज या कामाचं व्यापकत्व इतकं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यांमधनं 350 पेक्षा जास्त शाखांमधनं आज महाराष्ट्रनिसेचं काम चालतं. आणि मला लोक विचारतात राजकीय नेत्यांमधले माध्यमांमधले समाजकारणातले की तुमचं कामामध्ये असणारे कार्यकर्ते किती होतो तुम्ही एवढं जे सांगता, तर मी आज नक्की सांगू शकतो की किमान 10,000 सक्रिय कार्यकर्ते आज महाराष्ट्रातल्या या संघटनेमध्ये कार्यरत आहेत. आणि अशा एका अंधश्रद्धा निर्मूलनच्या संवेदनशील विषयावर आज काम करणाऱ्या या संघटना ही देशातली नव्हे जगातली एक युनिक संघटना आहे की अंधश्रद्धा हा प्रश्न आहे, तो माणसाच्या विकासातला अडथळा आहे, त्याचं निराकरण केलं पाहिजे आणि मग ते अंधश्रद्धा निर्मूलन कसं करायला पाहिजे याचा एक 30 वर्षाचा वस्तुपाठ आम्ही जगासमोर उभा केला आहे. आणि आज आम्हाला जगातनं देशातनं जी काही विचारणा होते त्यातनं माझं असं निष्कर्ष आहे की जगातलं हे एक युनिक काम आहे. नक्कीच.
नाही नक्कीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जवळपास 30 वर्ष पूर्ण होत येत आहेत आणि 30 वर्ष म्हणजे जवळपास 3 दशकं या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कामकाज खरं तर पाहते आहे आणि या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कामकाजावर मी बोलणारच आहे. पण माझ्यासोबत या ठिकाणी नंदकिशोर सर देखील आहेत. नंदकिशोर सर काय सांगाल एकूणच आज 30 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 30 वर्षामध्ये जो काही जुने अंधश्रद्धेमध्ये गुंतलेला जो महाराष्ट्र होता आणि आजचा जो महाराष्ट्राच्या नक्कीच कुठेतरी मोठा फरक आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जातं ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला. कसं कामकाज चालतं एकूणच गावागावात खेड्याखेड्यात आणि जी काही शाखा तुम्ही उभारलेली आहे हे नेटवर्क नेमकं कसं उभं केलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. नक्कीच 30 वर्षापूर्वी ज्यावेळी हे काम चालू झालेलं त्यावेळी या अंधश्रद्धा निर्मूलनाचा काय इश्यू आहे का असं महाराष्ट्रात जाहीर विचारलं जात होतं. म्हणजे त्यावेळी काय जसजसे शिक्षण येईल विज्ञानाची प्रगती होईल त्याप्रमाणे अंधश्रद्धा दूर होतील असा एक समज होता किंवा ती एक अंधश्रद्धा होती. कारण आज 30 वर्ष आम्हाला या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायला लागते म्हणजे आज पण अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे. आणि ही शतकांची लढाई नाही तर काही दशकांची लढाई नसून ही शतकांची लढाई लढायला हवी. आम्ही गावागावात वेगवेगळ्या शाखा असतात आपल्या शाखेमध्ये कार्यकर्ते असतात आम्ही शाळा कॉलेज विद्यार्थी युवा यांच्यामध्ये जाऊन जाहीर कार्यक्रम करतो. म्हणजे जे बुवा बाबा हातचलाखी करून किंवा विज्ञानाचा आधार घेऊन चमत्कार म्हणून सांगून लोकांना फसवतात आणि चमत्कार करून फसवतात त्या शोषणाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी राहिलेली आहे आणि त्या शोषणाच्या विरोधात आम्ही काम करत आहोत. नाही नक्कीच म्हणजे आज जर पाहायला गेलं तर आज देखील गंडा घालणं हे कमी झालेलं नाही. एकूणच त्या चमत्काराला म्हणजे त्या विज्ञानाला एकूणच ते कुठेतरी चमत्कार असं म्हणतात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अविनाश सर मी पुन्हा तुमच्याकडे येतो आहे. गावागावात फिरताना शहरात फिरताना तुम्हाला नक्कीच खूप याला त्रास सहन करावा लागला असेल खूप त्रासाला सामोरं जावं लागलं असेल. कारण की आज संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये तुम्ही जवळपास 300 हून अधिक तुमच्या शाखा आहेत यावेळेस नक्कीच तुम्हाला काहीतरी त्रास झाला असेल आणि याचं एखादं काही उदाहरण की तुम्ही एखाद्याला त्याच्यातून निर्मूलन करायचं तुम्ही अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं तुम्ही जर त्याचा खरं तर प्रयत्न होता आणि त्याच्यात ते तुम्हाला तुम्ही अयशस्वी ठरला एखादं एक उदाहरण. नाही अशी तर अनेक उदाहरणं आहेत की ज्यामध्ये बाबा बुवांच्या शोषणाच्या विरोधात तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्या बाबाची माहिती काढतो गुप्तपणे त्याच्याकडे गिराईक पाठवतो ज्याला म्हणून आपण त्याच्या बाबाच्या दरबारात जाऊन त्याची कार्यपद्धतीची माहिती घेतो. याच्यामध्ये मोठी रिस्क आहे कारण बाबा बुवा महाराज मांत्रिक देवऋषी हे जे कोणी आहेत यातले बरेचसे लोक हे अवैध स्वरूपाच्या बेकायदेशीर स्वरूपाच्या व्यवसायात केलेले किंवा तडीपार गुंड किंवा व्यसनी अशा स्वरूप किंवा रुग्ण मानसिक अशा स्वरूपाचे असतात असा आमचा अनुभव आहे. आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मनोरुग्ण स्तरावरच्या व्यक्तिमत्वाच्या सोबत त्याच्या फसवणुकीच्या विरोधात बोलणं ही फार मोठी ज्याला रिस्क असते असं म्हणता येईल. आणि शिवाय त्याला मोठं समर्थन असतं राजकीय समर्थन असतं आर्थिक बळ असतं प्रशासनातले लोक त्याचे भक्त अनुयायी असतात त्यामुळे ज्या वेळेला तो फसवणूक करतोय तो गोंधळ आहे त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे हे ज्या वेळेला आम्ही सांगायला जातो त्यावेळेला आधी तर लोक स्वीकारत नाही त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. अगदी पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल पासून ते सर्वोच्च अधिकाऱ्यांपर्यंत त्यांना हे समजून सांगावं लागतं की अरे हे जे काही चालू आहे ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे लोक समाजामध्ये दहशत होते. तो काहीतरी असा दावा करत असेल मी अवतारी पुरुष आहे माझ्याकडे सिद्धी आहे मी अशा स्वरूपाची साधना केली आहे की ज्यामुळे मी लोकांच्या मनातलं ओळखतो प्रश्न सोडतो मुलगा होईल या स्वरूपाचा दावा करतो काही चमत्काराचे दावे करतो हे सगळं चुकीचं आहे अशास्त्रीय आहे बेकायदेशीर आहे हे आम्ही समजून सांगतो आणि त्याच्यासाठी काही सादरीकरण पण करून दाखवतो. लोक मग विचाराच्या पातळीवर स्वीकारतात पण भावनेच्या पातळीवर ते स्वीकारतातच असं नाही त्याच्यासाठी व्यवस्था बदलावी लागते त्याच्यासाठी कायदे करावे लागतात. म्हणजे एका बाजूला आक्रमक प्रबोधन एका बाजूला बदलाचा परिवर्तनाचा संवाद आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची तरतूद अशी भूमिका घेऊन आम्ही गेली 30 वर्षे काम करतोय. आणि याच्यामध्ये किंमत तर आम्ही सगळ्यात मोठी मोजली आहे आमच्या नेत्याला अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो चेहरा होता जे प्रवक्ते पण करणारे व्यक्तिमत्व होते डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोळकरांना आम्ही गमावलंय त्यांचा निर्गुणपणे जो खून झाला तो या स्वरूपाच्या प्रक्रियेतनं झाला की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना मारलं त्यांनाच मारलं नाही त्याच्यानंतर पानसरेंना कलबुर्गींना गौरी लंकेशला पण मारलं. ही जी काही प्रवृत्ती आज समाजामध्ये वाढते आहे आणि तिला
पाठबळ मिळत आहे काही शक्तींकडनं, राजकीय असो, सामाजिक असो, धार्मिक असो, हे मला वाटतं देशाचा भवितव्यावर मोठं आक्रमण आहे किंवा आव्हान आहे, आणि तरुणाईला त्यामध्ये कुरकुटून टाकणं ही दिशाभूल आहे. म्हणून आम्ही असं सांगतो की तरुणाईने, युवा पिढीने जिच्या खांद्यावर या देशाच्या महासत्ता होण्याचं स्वप्न अवलंबून आहे, आणि ते स्वप्न आपल्याला देणारे डॉक्टर अब्दुल कलामांनी, माजी राष्ट्रपती आणि जागतिक शास्त्रज्ञ अणुशास्त्रज्ञांनी सांगितलं, त्या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी आज तरुणाईला, युवकांना, युवतींना जर तयार करायचं असेल, सक्षम करायचं असेल, तर त्यांच्या मनातली अंधश्रद्धेची जळपण जळमट काढली पाहिजे. व्यसन आणि चुकीच्या स्वरूपाच्या प्रवृत्ती जे आहेत, संस्कार आहेत, ते दूर करण्यासाठी त्यांना प्रबोधनाचा, परिवर्तनाचा विचार शिकवला पाहिजे. आणि हे कसं होईल, तर एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन करायचं आहे, दुसऱ्या बाजूला त्याची सकारात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन विचाराची, तर्क करण्याची, सारासार विचार करण्याची, बुद्धी प्रामाण्याची क्षमता वाढवायची आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही असं मानतो की माणूस विवेकी होणं, माणूस कुटुंब विवेकी होणं, आणि कुटुंबानंतर समाज विवेकी होणं, याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन ही त्याची पहिली पायरी. नक्की ही पहिली पायरी जरी असली तरी मला असं वाटतं आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा उल्लेख केला. सर, असं वाटत नाही की आज जवळपास अनेक वर्ष झाली आणि तरी देखील नरेंद्र दाभोळकर यांच्या जो मारेकरी आहे या बाबतीत त्याला तो अजूनही त्याच्या बाबतीत काही पुढे झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. तुमचा कुठेतरी सरकारवर रोष आहे? निश्चित आहे, कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरचा खून झाला 20 ऑगस्ट 2013 पुण्यामध्ये. भर दिवसा सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेले असताना एक मोटरसायकलवर 2 जण स्वतःचे चेहरे झाकून आले आणि त्यांनी मागून त्यांच्यावर गोळ्या घातल्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याच पद्धतीने पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेशचे खून झालेले आहे. पण दाभोळकरांच्या खुनानंतर ज्या दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, प्लॅनचेट नाही हे सांगितलं, त्याच दाभोळकरांच्या खुनाचा तपास करण्यासाठी पुण्यातल्या पोलीस आयुक्त असणाऱ्या गुलाबराव पोळांनी प्लॅनचेट करून दाभोळकरांच्याच आत्म्याला बोलवून त्यांचा खून कुणी केला, कसा केला हे विचारण्यासारखा हास्यास्पद प्रकार केला. पोलिसांचं असं झालं, सरकारचं असं झालं. एवढंच नाही, सुरुवातीची 2.5 वर्ष तपासाची दिशा देखील भरकटलेली होती. आम्ही असं सांगत होतो की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करू शकत नाही, म्हणून मारून टाकणं ही त्याची मोडस ऑपरेंटी आहे, ही त्याचं मुख्यतः प्रेरणा आहे या खुनाच्या मागची. त्यामुळे त्या दिशेने तपास करा, पण असं झालं नाही आणि त्यामुळे तपास भरकटला. जो इन्व्हेस्टिगेशनचा गोल्डन टाइम होता तो वाया गेला, पण त्यानंतरच्या तपासामध्ये आता हे निष्पन्न झालं आहे आणि समोर आलेलं आहे. आणि आरोपपत्रामध्ये देखील हे आलेलं आहे की 5-6 अटक केलेले जे लोक आहेत ते सनातनचे साधक आहेत, सनातनच्या विचाराला पुढे नेणारे आहेत. या देशामध्ये एका स्वरूपाचं कर्मठ धार्मिकतेचं राष्ट्र व्हावं याच्यासाठीच 800 भूमिका काम देऊन काम करणारे सनातन सारख्या संस्थेचं प्रवक्ते पण करणारे आहेत. आणि अशा लोकांच्या ना पैकी काही तरुणांना प्रशिक्षित केलं गेलं आणि त्यांना एका अर्थाने ह्युमन बॉम्ब, मानवी बॉम्ब म्हणून बनवलं गेलं. त्यांना शस्त्रांचं प्रशिक्षण चालवण्याचं केलं गेलं, त्यांना बॉम्ब बनवण्याचं, बॉम्ब वापरण्याचं प्रशिक्षण केलं. असे 50-100 लोक आज त्यांच्याकडे प्रशिक्षित झालेले आहेत असं पोलीस तपास यंत्रणेने सांगतात. त्यातले फक्त 5-6 लोक सापडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये दाभोळकरांच्या खुनानंतर त्या संस्थेवर जी कारवाई व्हायला पाहिजे होती, त्या संस्थेचे फक्त काही संशयित लोक सापडले आहेत, खून प्रत्यक्ष ज्यांनी घडून आणला किंवा त्या प्रक्रियेत जे होते, पण हे करायला ज्यांनी दिशादिग्दर्शन केलं, मार्गदर्शन केलं, ते सूत्रधार ते सापडलेले नाही. म्हणून आम्ही याबद्दल सतत केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विचारणा करतोय. दर महिन्याच्या 20 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही एक निवेदन पाठवतो याबद्दल विचारणा करणार. दरवर्षी गेली 5 वर्ष आम्ही 20 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, देशात दिल्लीपासून अनेक राज्यांमध्ये आम्ही याच्या सत्याग्रह करतो, आंदोलन करतो. पण याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका शब्दाने बोलायला तयार नाही. आम्ही असं आवाहन करतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घ्यावं, याच्याबद्दल त्यांनी सांगावं वस्तुस्थिती काय आहे, दाभोळकरांचा खून का केला, कुणी केला, कसा केला, आणि त्यामध्ये संबंधित संस्था, विचार करणारे सनातन सारखे काय आहेत, याच्याशी संबंध आहे का, ते पाठीशी का घालतायत त्यांना, हे आम्ही सतत विचारतोय. पण असं प्रत्यक्षात त्यांच्याकडनं झालं नाही. हा रोष आमच्या मनामध्ये आहे, याच्याबद्दलचा संताप आहे.
आणि कायद्याच्या प्रक्रियेसाठी राजकीय इच्छाशक्ती तपास यंत्रणा ही वापरली जात नाही, ती वापरावी अशा अपेक्षा आहे. म्हणून येत्या 20 ऑगस्टला दाभोळकरांच्या खुनाला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आम्ही असं ठरवलं की या निमित्ताने आम्ही या एक कॅम्पेन सोशल मीडियामध्ये आणि इतर राबवणार आहेत. जवाब दो सूत्रधार कोण. बर क्या बात आहे, जवाब दो सूत्रधार कोण या खरं तर ही मोहीम राबवली जाते आहे अनिसकडून. नंदकिशोर सर देखील आहेत. नंदकिशोर सर हाच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मी आता अविनाश सरांशी, अविनाश सर ज्या पद्धतीने सांगत होते तर काही गोष्टी थेट पोहोचत होत्या. आपले नेते अनिसचे सर्व ज्यांनी खरं तर थेटपणे जी पुढे नेली होती आणि तोच आपला नेता आहे, खंबीर नेता आपल्यातून गेल्यानंतर, अनिसचं काम हे आजही थांबलेलं नाही. ही स्फूर्ती, ही ऊर्जा, ही आजही तुमच्यात आहे, हे कसं काय शक्य आहे, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अनिसचे विचारधारा आहे, माणसं मारली जातात पण विचार संपवले जात नाही. त्या डॉक्टरांचा खून झाल्यानंतर अनिस थांबले नाही का, तर अनिसला ही विचारधारणा आधीपासून डॉक्टरांनी आणि जे समितीने या सगळ्या कार्यकर्त्यांना दिली, त्यामुळे जर डॉक्टरांचं काम पुढे न्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी काम पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे, समाजात गेलं पाहिजे. म्हणून आम्ही संवाद चालला समाजाचे आणि समाज हे काम अधिक वाढवलं गेलं. म्हणजे पूर्वी जे कार्यकर्ते कमी होते किंवा काम कमी करत होते ते मोठ्या जोमाने काम करायला लागले. नवीन कार्यकर्ते असं काय होतं, ते डॉक्टरांना दाभोळकरांना संपवण्यापर्यंत गरज लागली, या हिशोबाने काही कार्यकर्ते माहिती घेण्यासाठी आले आणि ते कार्यकर्ते आता कार्यकर्ते म्हणून लढायला तयार झाले, संवाद करायला तयार झाले. हा मोठा डॉक्टरांच्या विचाराचा प्रभाव सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर आणि जनमानसात असल्यामुळे अनिसचं हे काम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. नक्कीच काम तर वाढत चाललेलं आहे, पण ज्या प्रकारे म्हणजे आपला नेता जो आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर जेव्हा अशा प्रकारे हल्ला होतो त्यावेळेस कुठे मनातून विचार येत नाही की अरे अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर मग आपण हे काम पुढे का करावं. किंवा एखाद्या गावात तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जात असाल आणि गावच तुमच्यावर थेट तुमच्यावर हल्ला करत असेल, तुमच्या विरोधात असेल, अशा वेळेस नेमकं अनिस काय करते. अनिस विज्ञान निर्भयता आणि नीती या तत्वावर, म्हणजे अनिसच्या लोगोमध्येच हे 3 वाक्य आहे. आम्ही जे विज्ञान आहे ते समाजाला सांगतो आणि हे सांगत असताना निर्भयता पाहिजे आणि नीती त्याप्रमाणे आम्ही काम करतो. ज्यावेळी बुवा बाबांना एक्सपोज करायला जातो त्यावेळी आमच्याकडे हल्ले होतात. म्हणजे आम्ही 30 वर्ष पूर्ण झाल्यासाठी त्याची साजरी करतो आहे. आम्हाला 25 वर्ष पूर्ण झालेली, त्यावेळी आम्ही यात्रा गडवा, चमत्कार गडवा आणि यात्रा अडवा म्हणून अशी यात्रा संपूर्ण महाराष्ट्रव्यापी केलेली होती. त्यावेळी चमत्कार करणाऱ्या बुवा बाबांना जाहीर आव्हान दिलेलं होतं आणि लातूरमध्ये नरेंद्र महाराजांच्या रॅलीने ती यात्रा अडवली आणि आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. आमची गाडी फोडली, आमची पुस्तकं जाळली. इथपर्यंत प्राणघातक हल्ले होऊ शकतात. किंवा काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्यावर बुवा बाबांना एक्सपोज करायला गेले आहे त्यावेळी पण प्राणघातक हल्ले झालेले आहे. कारण बुवा बाबांना त्यांचं साम्राज्य टिकवून ठेवण्याचं असतं, ते एक्सपोज झाले तर त्यांच्याकडे कोणी येऊ शकणार नाही आणि ते जर नाही आले तर त्यांचा जो मुद्दा जो शोषणाचा धंदा आहे, मग तो आर्थिक, शारीरिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचं बुवा बाबा शोषण करत असतात, तो धंदाच बंद पडणार आणि त्यांचं जे आर्थिक साम्राज्य पडलेलं असेल त्याला तडा जातो. त्यामुळे बुवा बाबा नेहमीच त्यांच्याकडे गुंड किंवा त्यांची राजकीय शक्ती, जी शक्ती असते त्या शक्तीचा हस्तक्षेप करून अनिसच्या कार्यकर्त्यांना नेहमी त्रास देत असतात. नक्कीच. पण आपल्यासोबत अविनाश सर आहेत. अविनाश सर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की अनिसची कारकीर्द जवळपास आता 30 वर्ष अविरतपणे सुरू आहे आणि त्यानिमित्तानं तुम्ही फार मोठी मोहीम देखील हाती घेतलेली आहे. पण मला आलेला मनातला प्रश्न की अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे आज काम करते तर मला असा विचारायचा आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या आधीची अनिस आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गेल्यानंतरची अनिस यात काही फरक पडला आहे का. फरक या अर्थाने पडला आहे की आधीच्या कामाचा आज विस्तार झाला आहे, त्याच्यामध्ये भर पडली आहे. कार्यकर्त्यांची भौगोलिकदृष्ट्या विस्तारची, वैचारिकदृष्ट्या परिघ विस्तारण्याची आणि एकूण भविष्याचा वेध घेणारे वेगवेगळे विषय आणि आयाम याला देण्याची. त्यामुळे नक्कीच दाभोळकर असताना अनिसच्या कामाचं जी काही बैठक होती, जी विचारधारा होती, जे काही चौकट कामाची शिस्त आणि पद्धत होती ती कायम ठेवून, मी त्याला म्हणतो की पोत कायम ठेवून, सातत्य कायम ठेवून, त्यामधलं जे काही योगदान आहे ज्याला कमिटमेंट म्हणतो आपण, बांधिलकी म्हणतो आणि पॅशन म्हणतो, बीजी कशी वृत्ती म्हणतो,
ही कायम ठेवून आम्ही पुढच्या काळात दाभोळकर जायला आता 60-66 वर्ष होती येत्या वर्षला, आणि या 6 वर्षामध्ये आम्ही दाभोळकरांच्या खुनानंतर ज्या स्वरूपाच्या एकूण पोरकेपणाची भावना, एकूण नेता गेल्यानंतरचं दुःख वेदना, त्याबद्दलचा संताप, हे सगळी संमिश्र भावना घेऊन लढाई केली. आणि आमच्यामधल्या संताप आणि आमच्यामधला राग, आमच्यामधला उद्वेग, आमच्यामधली याबद्दलची ह्याला आम्ही विधायक कृतीचं रूप दिलं. आम्ही हातात दगड घेतला नाही, आम्ही अजिबात कुठल्याही हिंसक कृती केली नाही, आम्ही कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं नाही. तर आम्ही गाणं नवीन लिहिलं, आम्ही नवीन नाटक तयार केलं, आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रमांची आखणी केली आणि अतिशय पॅशनेटली या स्वरूपाचं काम कार्यकर्त्यांनी केलं. अर्थात कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना भीती नव्हती का की दाभोळकरांसारखा माणूस मारला जातो तर आपल्या घरातल्या पुरुषाला किंवा महिला कार्यकर्त्याला धोका नसेल? तर असं नाही. ती सगळी भीती असताना देखील मला हे आनंद आणि अभिमान आहे माझ्या सहकाऱ्यांच्याबद्दल. एकही कार्यकर्ता थांबला नाही, सर्व कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियाच्या पाठिंब्यावर आज कार्यरत आहेत. ही एक आमची ताकद, संघटित ताकद आम्ही या निमित्ताने 30 वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोर जगासमोर घेऊन जाणार आहोत. आणि मला वाटतं दाभोळकर असतानाच्या नंतर दाभोळकरांच्या जाण्याला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या या स्वरूपाच्या निर्गुण हत्येला उत्तर देण्यासाठी, जबाब देण्यासाठी आम्ही आमचं काम वाढवलेलं आहे. आम्ही कामाला वेगवेगळ्या अंगाने धुमारे फोडलेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये असलेलं काम देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतं. दिल्लीमध्ये आम्ही आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केलं. महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास 12 राज्यांमधनं आज अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या लोकांशी संपर्क आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या लगतची 6 राज्यं जे आहेत, मग गोवा असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश, गुजरात असेल, या सगळ्या राज्यांमध्ये आज आमचे इतके संपर्क आहेत की तिथून मागणी आहे. आणि त्या राज्यांमध्ये देखील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम त्या राज्यांच्या नावाने केलं जाणारे, उभं राहणारे, इतर राज्यांमध्ये देखील महाराष्ट्रात झालेले त्याप्रमाणे हे 2 कायदे, एक जादूटोणाविरोधी कायदा, एक सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा, हे दोन्ही मूलभूत कायदे आहेत. ते कायदे महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये व्हावे. जसं कर्नाटकामध्ये झाला, कर्नाटकात कायदा करून घेण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. आत्ता केरळ सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्याचा ठराव केलाय की आपल्या इथं पण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला पाहिजे. त्यामुळे एकेका राज्यांमध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. नुकताच मागच्या 15 आठवड्यात मी दिल्लीला जाऊन आलो, त्यावेळेला केंद्र सरकारकडे देखील आम्ही ही मागणी केली आहे की देशपातळीवर हे कायदे झाले पाहिजे. कारण अंधश्रद्धेचा प्रश्न सर्वत्र आहे, जात पंचायतीचा जात हा सर्वत्र आहे. त्यामुळे याबद्दलचे कायदे व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे काम वाढतंय, विस्तारतं आहे. आणि मला वाटतं आमच्या नेत्याला, शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना काम करणं हीच आमचं महत्त्वाचं अभिवादन आहे. नक्कीच, खरं तर काम करून अभिवादन देणं हीच खरं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं खरं तर हे फार मोठं काम करते या ठिकाणी. अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आहे. पण त्याचबरोबर नंदकिशोर सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्र राज्य उभारण्याला जवळपास 60 वर्ष 2020 पूर्ण होतील आणि त्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं 2 महत्त्वाचे कायदे जे आहेत हे त्या ठिकाणी लागू करून घेतलेले आहेत. पहिला कायदा म्हणजे जो पाहायला गेला तो म्हणजे जादूटोणाविरोधी कायदा आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे जात पंचायतीतला महत्त्वाचा जो कायदा होता. नंदकिशोर सर, काय सांगाल, हे दोन्ही कायदे ज्यावेळेस खरं तर अंमलात येतात त्यावेळेस अडीच हे सगळ्यात मोठं यश आहे असं मानलं जातं, काय सांगाल? बरोबर आहे, दोन्ही कायदे झालेले आहेत. जादूटोणाविरोधी कायदा आमच्या डॉक्टरांच्या बलिदानानंतर झाला, त्याच्यासाठी आम्ही प्रदीर्घ असा लढा दिला आणि डॉक्टरांच्या खुनानंतर तो कायदा झाला, त्याबद्दल दुःख असणं साहजिकच आहे. पण ह्या 6 वर्षात जवळपास 550 महाराष्ट्रभर FIR दाखल झाले, त्यातले 30 यांचे निकाल लागले. तसाच दुसरा जो सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत 30 FIR दाखल झाले कारण हा कायदा आता नवीन आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे जी जात पंचायत अत्याचार करत होती, शोषण करत होती, ती हा कायदा आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अशा महाराष्ट्रातल्या जवळपास 15 जात पंचायती बरखास्त झाल्या आणि जात विकास म्हणून त्यांनी जातीसाठी काहीतरी करायला सुरुवात केली. नाहीतर पहिली जात पंचायतीच्या म्हणजे जशी मनमानी करत होते, ते सांगायचे तसे दंड, आणि ते दंड मिळालेला जो दंड ते पंच लोक दारू आणि म्हणजे व्यसनात करत होते, जुगारामध्ये तो पैसा घालत होते, तो आता समाजासाठी उपयोगात आणतात. ही त्या दोन्ही कायद्यामुळे आपल्याला चांगली महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि ते आता
देशभरात व्हावेत जसं अविनाश सरांनी आमच्या सांगितलंय. एक गरज आहे कारण अशा काही घटना घडतात म्हणजे जादूटोना विरोधी ज्या घटना घडल्या त्या इतर राज्यातल्या काय मग महाराष्ट्रात असा कायदा आहे मग आपल्या राज्यात कायदा का नाही म्हणून असे त्या त्या राज्यातले लोक आमच्याशी संपर्क साधताय. म्हणून आम्ही आता हा सेंटर म्हणजे आपल्या केंद्र सरकारनेच कायदा करावाय म्हणून ही आमची मागणी आहे. क्या बात आहे नक्कीच. अविनाश सर तुमच्याकडे येतो. आज जवळपास मी म्हटलं त्या पद्धतीने की 60 वर्ष महाराष्ट्राच्या रणरंगणीसाठी पूर्ण होत आहे. सामाजिक विकास म्हणजे नेमकं काय? कारण आज आपण पाहतो विकास 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 आणि विकासाचा मोठा बोलबाला आहे. मला थेट तुम्हाला प्रश्न विचारायचा. मला असं वाटतं तुम्हाला प्रश्न कळलेला आहे. पण मला असं म्हणायचं आहे की विकास करायला भाग पाडणारे सत्याग्रह आंदोलन करणारी यांचं नेमकं मेन रोल काय आहे एकूणच काय? बरोबर आहे. आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 20 वर्ष होणार या निमित्ताने 2-3 अंगाने या स्थितीकडे आणि टप्प्याकडे बघतोय की महाराष्ट्र राज्याला 1 मे 2020 60 वर्ष होत आहेत. या महाराष्ट्र राज्याच्या मागणीपासून निर्मितीपर्यंत अनेकांनी हौतात्म्य स्वीकारलेलं आहे, बलिदान केलेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 105 हुतात्मे शहीद झाले आणि त्यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याची भाषिक राज्य निर्मितीच्या प्रक्रियेतनं निर्मिती झाली. त्यामध्ये मुंबई मिळावं याच्यासाठी पण मांडावं लागलं. मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून देशामध्ये आहे आणि आज महाराष्ट्राची राजधानी आहे ही याच्यासाठी जी किंमत मोजली आहे. त्यानंतर गेल्या 60 वर्षाच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या त्याचं पुरोगामित्व पण ज्याला फुलेशाह आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हटलं जातं म्हणजे फक्त फुले फक्त शाहू किंवा आंबेडकर नाही तर 150 वर्षाची त्याची एक परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये जो वारसा जो आहे तो आमच्यासारखे अनेक संघटना पुढे नेण्याचा आपल्या परीने प्रयत्न करतात. आम्ही गेल्या 30 वर्षाच्या कामामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काही योगदान खारीचा वाटा महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकवण्यामध्ये दिलेला आहे तो या निमित्ताने आम्ही त्याचा उहापोह त्याचा लेखाजोखा त्याला मी म्हणू की सोशल इम्पॅक्ट अनालिसिस त्याचं आम्ही आमच्या परीने करायचा प्रयत्न करणार आहे. मी असा अपेक्षा करतो की समाजाच्या विकासामध्ये फक्त लोकशाही प्रजासत्ताक प्रक्रियेतनं आणि पक्षीय निवडणुकीच्या राजकारणाच्या प्रक्रियेतनं सत्तेत आलेले आणि सत्तेचे प्रमुख विरोधक असणारे यांचंच भूमिका नसतं यांचाच वाटा नसतो तर त्यांना सत्तेत आल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लढाई करणारे ज्या ज्या संस्था संघटना व्यक्ती आहेत ते प्रश्न लक्षात घेतात तो सोडवण्यासाठीचा आग्रह धरतात दबाव आणतात त्याच्यासाठी सत्याग्रह आंदोलनं करतात त्यानंतर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीचा दबावामुळे सरकार यंत्रणा त्याला बोलवते त्याच्याशी संवाद करते आणि त्यातनं मग त्या प्रश्नाच्या सोडवणुकीचे धोरण त्याच्या योजना कायदे आणि कल्याणकारी योजना होत त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर लढाई करणाऱ्या त्या संस्था संघटनांचं पण या विकास प्रक्रियेमध्ये वाटा आहे तो त्यांनी क्लेम केला पाहिजे तो त्यांनी त्याच्यावर दावा केला पाहिजे असं मी या निमित्ताने महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या निमित्ताने आवाहन करेल. आणि हे करत असताना लोकशाही प्रक्रियेतल्या पण काही गैरसमजुती किंवा अंधश्रद्धा ज्या तयार झाल्या आहेत की विकास नावाची प्रक्रिया ही ठराविक लोकांच्याच अखत्यारीतली आहे हे देखील आपण या समजुती गैरसमजुती दूर केल्या पाहिजे असं मी आवाहन करेल. नाही नक्कीच. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आपला पाहतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट जर पाहायला गेली तर 3 दशकपूर्ती या ठिकाणी महानिशी होते आहे आणि या निमित्तानं मोठं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक वेगळी मोहीम खरं तर महानिशीने या ठिकाणी हाती घेतलेली आहे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रवक्ते स्पीकर देखील त्यासाठी येणार आहेत तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी अवश्य हजेरी लावावी कार्यक्रमासाठी. पण महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अविनाश सर, पाश्चात्य संस्कृतीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि भारतात अंधश्रद्धा निर्मूलन याच्यात फार फरक आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे देवावर एकूणच काट मारणं, पण अनिस नेमकं कसं वेगळं आहे? नाही, आतापर्यंत रेनेसॉनमध्ये किंवा फ्रान्स क्रांतीमधनं जे काही नवीन मूल्य आली स्वातंत्र्य समता बंधुता त्यावेळेला धर्म सत्ता आणि राजसत्ता याचं विलगीकरण झालं पाहिजे अशी भूमिका होती. पण त्यामधनं असं लक्षात आलं की श्रद्धेचा बाजार ज्यामार्फत मांडला जातो देव संकल्पना आणि धर्म व्यवस्थेतनं तर त्याच्यातनं होणारं शोषण टाळण्यासाठी त्याच्यावर खुली मारली पाहिजे. पण आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे काही विचार मांडला जातो त्याच्यामध्ये अगदी चार्वाक लोकायत परंपरेपासून बुद्ध महावीर आणि त्यानंतर चक्रधर आणि बसवेश्वरांपासून ते संतांची जी परंपरा आहे ज्याला वारकरी संप्रदाय आपण म्हणतो आणि दुसरी सुफी संप्रदायाची परंपरा आहे म्हणजे भक्ती परंपरा आहे या सगळ्यामध्ये आस्तिक नास्तिक मूर्तीपूजक मूर्तीभंजक एकेश्वरवादी असे अनेक प्रवाह त्यामध्ये आहेत आणि हे सगळं मिळून भारतीय परंपरा आहे. त्यामुळे ही भारताची विवेकी परंपरा जी आहे
तो भारताचा वारसा हा आमचा खरा वारसा आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे भारतीय संविधानात असणारं श्रद्धेविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीची भूमिका आपली प्रमाण मानलेली आहे, ज्यामध्ये ईश्वर केंद्री धर्म मानव केंद्री करण्याची भूमिका जी संतांची राहील त्याचाच वारसा आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो. आमचा विरोध अंधश्रद्धेला आहे, आमचा विरोध शोषणाला आहे, बुवाबाजीला आहे, आमचा विरोध मानसिक गुलामीला आहे, आमचा विरोध देवा आणि धर्माला नाही हे आम्ही सतत सांगत आलो आहे. आणि हा वेगळेपण आहे ज्याला मी भारतीय कसावर आधारित विवेका आणि त्याचं व्यापकत्व असं म्हणतो त्याची एक मांडणी आम्ही न्यायानिमित्ताने आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 9 ऑगस्टला ज्याचं विषय सूत्र आहे मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद यामध्ये करणार आहोत. आणि आमच्या 30 वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या राज्य अधिवेशनामध्ये 10 आणि 11 ऑगस्टला पण करणार आहोत. क्या बात आहे, नक्कीच. आणि महत्त्वाची गोष्ट की 30 वर्ष या ठिकाणी महाआणीस या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि तुमच्या या कार्याला खरं तर सलाम आणि खूप साऱ्या या सकाळ इन्वर्सकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही दोघेही आज या ठिकाणी आला, तुमचं खूप खूप स्वागत अविनाश सर आणि नंदकिशोर सर. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी की कार्यक्रम ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे आणि आपण अविनाश सरांनी यावेळी सांगितलं तर तुम्ही देखील या कार्यक्रमाला नक्की खरं तर उपस्थित राहावं ही विनंती. आणि महत्त्वाची गोष्ट की पुन्हा एकदा कार्यक्रमाचं वेळ खरं तर संपलेली आहे पण जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट की महाआणीचं जे काम खरं तर सुरू आहे हे काम 30 वर्षावरीतपणे सुरू आहे, हे काम असंच पुढे चालत राहावं यासाठी सकाळ इन्व्हेस्टकडून खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद.